पाथर्डी तालुक्यातील करोडी येथे शुक्रवारी रात्री 11:30 साखर कारखान्यावर ऊसतोड कामगारांना घेऊन जाणाऱ्या टेम्पोचा अपघात झालाय. या अपघातामध्ये टेम्पोमध्ये असलेल्या एका बैलाचा जागेवरच मृत्यू झाला तर दुसरा बैल जखमी झालाय. कामगार देखील जखमी झाले आहेत. रुपनरवाडी येथे बाळू रुपनर हे ऊसतोड कामगार पुणे जिल्ह्यातील विघ्नहर साखर कारखान्याला जात असताना हा अपघात घडला. राज्यातील अनेक साखर कारखान्यांचे गळीत हंगाम सुरू झालेत, त्यामुळे ऊसतोड कामगारांची लगबग सुरू झाली आहे. दुष्काळ भाग असल्यानं तालुक्यातील हजारो ऊसतोड कामगार इतर ठिकाणी असलेल्या साखर कारखान्यांवर जाऊन मोलमजुरी करण्यासाठी स्थलांतर करतायत. परंतु ही घटना घडल्यानं परिसरात हळहळ व्यक्त होतीये.